बातमी आहे अनिल देशमुख यांनी केलेल्या वक्तव्यासंदर्भात अजित पवार यांची यांचा वापर हा फक्त लोकसभेपर्यंत असल्याची भविष्यवाणी सुप्रिया गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केली आहे. अजित पवार यांचा वापर फक्त लोकसभेपर्यंतच करण्यात येणार आणि त्यानंतर त्यांना साईडलाईन करण्यात येईल, मात्र आतापासूनच त्यांना बाजूला ठेवण्यात येते अशी भविष्यवाणी सुप्रिया गटाचे नेते अनिल देशमुख यांनी केली आहे. ते अकोल्यामध्ये बोलत होते. खासदार शरद पवार यांच्या नागपूर येथील सभेकरता आढावा घेण्यासाठी तर तसेच कार्यक्रमाच्या नियोजनासाठी सुप्रिया गटाचे नेते अनिल देशमुख हे अकोल्यामध्ये असताना ते माध्यमांशी बोलत होते. तर आरक्षणाच्या मुद्द्यावरून राज्य सरकार जाती जातीमध्ये भांडण लावण्याचं काम करत असल्याचा घणाघात देखील अनिल देशमुख यांनी केलेला आहे. अंतरवाली सराटीमध्ये जरांगे पाटील यांच्या आंदोलनादरम्यान अमानुष लाठीचार्ज करण्यात आला होता. असा अमानुष लाठी हल्ला गृहमंत्र्यांच्या आदेशाशिवाय कोणताही पोलीस अधीक्षक करू शकत नसल्याचा आरोप देखील माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केला. महाराष्ट्रामध्ये अनेक प्रश्न असताना मुख्यमंत्री भाजपच्या प्रचारासाठी तेलंगणामध्ये जात आहे याची तीव्र नाराजी देखील जनतेमध्ये असल्याचं देखील ते म्हणाले. दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मुख्यमंत्री यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नाकडे, बेरोजगारीकडे, महागाईकडे लक्ष द्यावं अशी विनंती देखील अनिल देशमुख यांनी केलेली आहे. तर काय म्हणाले अनिल देशमुख पाहूयात. त्याला आतापासूनच का साईडलाईन करतायत हे काही समजत नाही. हा, लोकसभेच्या निवडणूक झाल्यानंतर साईडलाईन का करणार हे सगळ्यांना माहित आहे, पण ते आतापासूनच का करतात हे आम्हालाही पेचायचं. आता काय एक्झॅक्टली का त्यांना साईडलाईन करतायत?